आणि राज्यामध्ये विधानसभेचे वारे आता जोरदार वाहू लागले. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. योजनांची अंमलबजावणी सुरू, जनतेनं आनंदाचं वातावरण. राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार, छगन भुजबळ यांचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये खालच्या स्तराचं राजकारण सुरू, सरकारवर संजय राऊतांची टीका. जागावाटपासंदर्भात 20 आणि 21 तारखेला बैठका, राऊतांची माहिती. दिशाभूल करणाऱ्यांसाठी सर्वे, महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकणार, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त. सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघामध्ये विशाल पाटलांचा महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा. विधानसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील ठाकरे गटाशी पुन्हा भिडणार असल्याचं चित्र. आम्ही लोकसभेला रामटेक आणि अमरावतीमध्ये जागा काँग्रेसला दिली. विधानसभेमध्ये विदर्भात ठाकरे गटाचं प्रतिनिधित्व असावं यासाठी प्रयत्न, तर नागपूरमध्ये जागांचा आढावा घेतोय, राऊतांचं वक्तव्य. उमरेड काटोल पूर्व नागपूर हिंगण्यासाठी पवार गट आग्रही, पवारांची भेट घेत पदाधिकाऱ्यांकडून 4 मतदारसंघांची मागणी. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह 50% तरुणांना विधानसभेची उमेदवारी द्या, काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांची हायकमांडकडे मागणी. माढा विधानसभेच्या जागेवर काँग्रेसकडून बैठका आणि मेळावे घेऊन दावा, तर माढ्याची जागा आमच्याकडेच राहणार असल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांकडून विश्वास व्यक्त.